मित्रांनो, तुम्ही पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेविषयी ऐकलंच असेल. जर तुमच्याकडे आयुष्मान भारतचं कार्ड असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचा विमा क्लेम करू शकता. तर त्यासाठी आयुष्मान मित्र या पदाच्या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत. तर फ्रीमध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड देण्यात येत आहेत. तर तुम्हाला फक्त ज्यावेळेस लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळतो तर लोकांना तुम्हाला जे काही आयुष्मान भारत योजना आहे याविषयी सांगायचं आहे आणि त्यांचे जे काही कार्ड आहेत तर ते कार्ड तुम्हाला काढून द्यायचे आहेत. त्यासाठी नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा आयुष्मान मित्रासाठी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, तुम्हाला आयुष्मान भारतच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला इथं जो काही मेनू ऑप्शन दिसत आहे तर या मेनूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हा फॉर्म मोबाईलमध्ये भरत असाल तर मग तुम्हाला मोबाईलचं पेज डेस्कटॉप साईट असं करून घ्यायचं आहे. तर बघा, मेनू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा पोर्टलमध्ये खाली जे काही आयुष्मान मित्र आहे तर या पोर्टलमधल्या आयुष्मान मित्र हे जे काही तुम्हाला दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आयुष्मान मित्र या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर नवीन पेज इथं ओपन होणार आहे. तर बघा, इथं आयुष्मान मित्रमध्ये तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत, नेमकं तुम्हाला काम काय करायचं याच्यामध्ये आयुष्मान मित्राच्या विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तुमचं काम कसं राहणार, त्यानंतर तुमचं जे काही आयुष्मान मित्राची प्रोसेस कशी आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. बघा, तुम्हाला इथं लोकांना काय काय सपोर्ट करायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आयुष्मान मित्र बनता त्यावेळेस तुम्हाला हे सगळं वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता तुम्हाला नेमकं याच्यासाठी अप्लाय कसं करायचं तर इथं जे काही तुम्हाला दिसत असेल बघा वरती क्लिक हिअर टू रजिस्टर, तर हे जे काही क्लिक हिअर टू रजिस्टर आहे यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असं काही इथं पोर्टल येणार आहे. तर इथं बघा आयुष्मान मित्र रजिस्ट्रेशन हे जे काही तुम्हाला सेकंड नंबरची टॅब दिसत असेल तर आयुष्मान मित्र रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आयुष्मान मित्र रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असा काही इथं प्लॅटफॉर्म येणार आहे. तर बघा इथं सेल्फ डिक्लेरेशनमध्ये तुमचा जो काही आधार नंबर आहे तर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर तो लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा आधारचा नंबर इथं टाकायचा आणि त्यानंतर इथं जे काही सबमिट बटन आहे तर या सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा ई के वाय सी ऑथेंटिकेशन असं काही पेज तुम्हाला इथं येणार आहे. तर हे जे काही डिक्लरेशन आहे हे डिक्लरेशन तुम्हाला अक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या फील्डमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जे काही व्हॅलिडेट बटन आहे तर या व्हॅलिडेट बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ओ टी पी आला नाही तर मग रिसेंट ओ टी पी जे काही तुम्हाला बाजूला बटन दिसत असेल तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या आधार कार्डची ई के वाय सी इथं होणार आहे. तर बघा इथं तुम्हाला मॅसेज दिसणार आहे ई के वाय सी हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्यानंतर इथं जे काही ओके बटन आहे तर या ओके बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा जशी तुमच्या आधार कार्डवर डिटेल असणार आहे तशी ती इथं फेच होणार आहे. बघा इथं तुम्हाला फोटो वगैरे सगळा येणार आहे. तर ईमेल आय डीमध्ये तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला खाली जायचं आहे. याच्यामध्ये बघा कम्युनिकेशन ॲड्रेस डिटेल, जसा तुमच्या आधार कार्डचा डिटेल आणि तुमचा जो काही सध्याचा ॲड्रेस आहे तो जर सेम असेल तर मग डिक्लरेशन तुम्हाला अक्सेप्ट करायचं आहे आणि तो जर वेगळा असेल तर मग तुम्हाला काय करायचं ही टिकमार्क काढून घ्यायची आणि मॅन्युअली तुमचा जसं काय ॲड्रेस असणार आहे मग स्टेट त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे किंवा मग तुमचा पिनकोड आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲड्रेसमध्ये तुमचा जो जसा काय ॲड्रेस असणार आहे तसा ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं रोल डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन टाईपमध्ये दोन ऑप्शन असणार आहेत. एक आहे बी आय एस 2.0 आणि दुसरा आहे क्राऊड सोर्सिंग. तर तुम्हाला कशामध्ये अप्लाय करायचं ते तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. तर इथं मी बी आय एस 2.0 हे जे काही ऑप्शन आहे तर हे मी इथं निवडून घेतो. तर बघा बी आय एस 2.0 ऑप्शन निवडल्यानंतर आता तुम्हाला रोलमध्ये तीन ऑप्शन असणार आहेत. एक आहे सी एस सी यूजर, दुसरा आहे फॅसिलिटेटर आणि तिसरा आहे सेल्फ यूजर. जर तुमच्याकडे सी एस सी सेंटर असेल तर तुम्ही सी एस सी यूजर म्हणून हे ऑप्शन निवडू शकता. बाकी तुम्हाला सेल्फ रजिस्टर म्हणून जर करायचं असेल तर तुम्ही सेल्फ यूजर हे ऑप्शन निवडू शकता किंवा तुम्ही फॅसिलिटेटरसुद्धा हे ऑप्शन निवडून घेऊ शकता. तर मी इथं सी एस सी यूजर हे ऑप्शन इथं निवडून घेतो. त्यानंतर इथं जे काही क्रिएट बटन आहे तर या क्रिएट या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्रिएट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आयुष्मान मित्र म्हणून आहे तर हा आय डी तुम्हाला मिळणार आहे. तर बघा तुमची जी काही लॉग इन डिटेल्स असणार आहे तर तुम्हाला हा जो काही लॉग इन आय डी दिसत आहे तर हाच तुमचा इथं आयुष्मान मित्राचा आय डी असणार आहे. हा तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा मग हाच आय डी तुम्हाला एस एम एसने सुद्धा मिळणार आहे. तर इथं जे काही ओके बटन आहे तर या ओके बटनवर तुम्हाला नंतर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा परत तुम्हाला इथं यूजर मॅनेजमेंट असं काही पेज इथं येणार आहे जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं. आता तुम्हाला काय करायचं खाली जायचं आहे आणि इथं जे काही आयुष्मान मित्र लॉग इन आहे तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे.
ठीक आहे. आयुष्मान मित्र लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर असं लॉग इन आय डी येणार आहे. तर तुम्हाला जो काही लॉग इन आय डी आला होता तर तो लॉग इन आय डी तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असा काही इथं मेसेज येणार आहे, नो डिटेल्स अवेलेबल, कारण की सध्या इथं डिटेल अवेलेबल नाही आहे. लवकरच हे डिटेल अवेलेबल होईल, ज्यावेळेस डिटेल अवेलेबल होईल त्यावेळेस आपण व्हिडिओद्वारे कळवूयात. ठीक आहे, तर तुम्हाला आता काय करायचं, ओके या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी फ्रीमध्ये तुमचा जो काही आयुष्मान मित्राचा आय डी आहे तर तुम्ही अशा प्रकारे मिळू शकता. तुम्हाला यासाठी कोणालाही एक रुपया द्यायचं कारण नाही आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि आयुष्मान मित्रा याच्यामध्ये जर काही नवीन अपडेट आली तर ती आपण व्हिडिओद्वारे कळवणार असतो. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.